या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सादलय। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन, जड से जुडो। राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची 4 मेला कणकवलीत सभा। कोकणी माणसानं ही लढाई कोकणच्या अस्मितेची केली पाहिजे, दीपक केसरकर यांचं आवाहन। आणि कोकण विकासाच्या आड येणाऱ्या राऊतांना हद्दपार करणार, प्रमोद जठरांचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन, जड से जुडो। आता पाहूया सविस्तर बातम्या। विनायक राऊत 10 वर्ष खासदार होते, त्यांना आता टीका करण्याचा अधिकार नाही। हत्ती प्रश्नी दिशाभूल करतायत, तर आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेतात। केवळ सहानुभूती आणि राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम ही लोक करतात, अशा शब्दात मंत्री दीपक केसरकरांनी विनायक राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय। पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्ह्याचा विकास होणं, या तालुक्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्या तालुक्याची निर्मिती ज्या राणेसाहेबांनी केली, त्या राणेसाहेबांच्या मागे एक मुखाने सर्व तालुका उभा राहिला पाहिजे। वेगवेगळे इश्यू विनाकारण या ठिकाणी उभे केले जातात। काल खासदार या ठिकाणी येऊन गेले, हे आतापर्यंत विद्यमान खासदार आहे। विद्यमान खासदार म्हणून हत्तीच्या संदर्भात त्यांनासुद्धा माहिती आहे की एकदा जो आपण प्रयोग केला त्याच्यामध्ये ते हत्ती दगावले, आणि ते हत्ती दगावल्यामुळे आता ट्रँक्युलाइज करून हत्तींना कॅप्चर करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणं याच्यावर परवानगी सध्या मिळू शकत नाही, आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने याच्यावर इलाज करण्याची सरकारचं धोरण आहे आणि सरकार ते करून दाखवेल। ज्यांच्या हातात सत्ता नाही, मुळात केंद्रामध्ये सत्ता असायला लागते आणि हा केंद्राचा प्रश्न आहे। वन खात्यामध्ये जी वनामध्ये जी जनावरं असतात त्या संदर्भातला कुठलाही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर केंद्राची त्याला मान्यता लागते, हे विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही दिशाभूलच लोकांची दिशाभूल का करताय? ज्या वेळेला हत्तींना ट्रँक्युलाइज करून पकडण्याचा निर्णय झाला त्याला आम्ही तुमच्यावर होतो ना, आम्ही सगळ्यांनी त्या कामामध्ये मदत केलेली आहे। आणि आजसुद्धा हत्ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विशेष गाड्या दिलेल्या आहेत, त्यांना बॅटरी दिलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याच्यामुळे नुकसान भरपाई ज्यादा वाढवून देणं, त्याच्यासाठी जो किलारीचा मागचा परिसर आहे तो आपण ॲनिमल कन्झर्वेशन एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे, आणि त्या ठिकाणी जर आपल्याला हत्तींना पाठीमागे बदलता आणि त्यातून बाहेर न पडण्याची व्यवस्था करण्यात आली तर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकेल। आणि हत्ती निर्जन वस्तीमध्ये जर राहायला लागले तर त्याचा त्रास हा शेतकऱ्यांना होणार नाही, आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे मला सांगायचं आहे की मायनिंगच्या संदर्भात बघा की मायनिंगच्या संदर्भात इको सेन्सिटिव्हचा निर्णय हायकोर्टाचा होईल आता जवळजवळ 10 वर्ष झाले, म्हणजे 10 वर्ष इथं मायनिंगच करू शकत नाही। विनाकारण काहीतरी सांगायचं ईडीच्या मायनिंगचं 100% तिथलं मायनिंग पुन्हा सुरू व्हावं म्हणून मी मदत केली, ती ग्रामस्थांच्या सांगण्यावरून केली आणि तिथं सर्वोत्कृष्ट पद्धतीने सायंटिफिकली केलं जातं। आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही व्यवसाय हा बरा आणि वाईट नसतो। माझं धोरण हे मी 15 वर्षापूर्वी जाहीर केलेलं आहे, लोकांना जे नको त्याला मी विरोध करणार, लोकांना जे हवं त्याला मी सपोर्ट करणार। आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी 50-50 वर्ष मायनिंग सुरू होतं तिथल्या मायनिंग बंद पडल्यामुळे तिथल्या लोकांची अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, लोकांना मुलांची फी भरायला पैसे नव्हते, कॅन्टीन बंद पडलेले होते, सगळे तिथले वेगवेगळे वर्कशॉप बंद पडलेले होते। तिथे एक अशी सिस्टम घालून दिली की शेतकऱ्यांना पाणी हे शेतामध्ये देण्याची व्यवस्था केली, त्याच्यामुळे त्यांच्या शेताचं उत्पन्न वाढलं, त्यांना पाणी जे आहे जसं बिसलरीचं पाणी असतं तसं आरो ट्रीटमेंट केलेलं पाणी नळाच्याद्वारे देण्याची व्यवस्था केली। हे सगळं आपण करायला लागतो, हे करायला लागतं त्याला लोकांचं हित बघायला लागतं। आज शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना मी राबवतो महाराष्ट्रामध्ये कोणी अशा योजना राबवून दाखवलेल्या नाही। दोडामार्गसारख्या तालुक्यामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे तिथं टसर सिल्क तयार करण्याचा जो प्रकल्प आम्ही राबवतो त्याच्यामुळे एका एका कुटुंबाला 1,00,000 रुपयाचं उत्पन्न
हे पुढच्या काळामध्ये होऊ शकेल. आज आपण घरोघरी कोंबड्या देतो, घरोघरी बकऱ्या देतो, त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला अडचणी येतात. लोकांचे गैरसमज करून द्यायला सुद्धा यांचेच हे पुढे असतात. कारण आम्ही ज्याला एखादी शेळी मेंढी देतो त्याला त्याचा इन्शुरन्स केलेला असतो. इन्शुरन्स कंपनी त्याला काही झालं तर त्याचं कॉम्पन्सेशन देत असते. परंतु पॉझिटिव्हली काही कामच करायचं नाही, चांगल्या कामावर टीका करायची. तिलारीच्या इथं आम्ही दिलेला पर्यटन प्रकल्प बंद पडलेला होता. तो बंद का पडला तर चांदा ते बांधा योजना या गेल्या सरकारने रद्द केलेली होती. काजूचं धोरण 2.5 वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. कबुलातदार गावकर पत्नी दिलेला असते 2.5 वर्ष उठवलेला नव्हता. पर्यटनासाठी मी दिलेले पैसे अजिबात 1 रुपयासुद्धा खर्च करण्यात आला नाही. म्हणजे शेवटी आम्ही आमच्या लोकांसाठी आम्हाला लढा द्यायला लागतो. आणि हे करत असताना ज्याला आम्ही बाहेर पडतो आणि सांगतो की तुम्ही कामं करा, आमच्या लोकांची कामं अडलेली आहेत, आमच्या कोकणावर अन्याय होतो, त्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आमदारांना भेटायचं नाही, आणि ते निघून गेले की मग त्यांची बदनामी करायची, हा कुठला प्रकार. केवळ सहानुभूतीवर विकास होत असतो. सहानुभूती आणि राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांचं हे युग आहे. आणि हे वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की नायक राऊत जी टीका करतात ते स्वतः 10 वर्ष खासदार राहिले नाही, त्यांना टीका करण्याचा काय अधिकार आहे का? दोडामार्गमधलं एक तरी काम असं आपण दाखवा की ते त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा BSNL चे टॉवर मंजूर करायचे होते त्यावेळेला मी पालकमंत्री म्हणून मुंबईला गेलेलो होतो. त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्याच्यामधल्या टॉवर्सची उद्घाटनं असली तरी मला साधं बोलवण्याचं सौजन्य स्वतः दाखवत नाही. आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं. आणि आपण अनेक ठिकाणी मी जे गावामध्ये रस्ते केलेले ते रस्ते मी मला वेगळा निधी असतो, बजेटमध्ये आम्हाला एक निधी ठेवलेला असतो, त्याच्यामधून हे केलेले असतात. BPCमध्ये असेल तर त्याच्या निधीचं कसं वाटत करायचं त्याचं सूत्र राज्याच्या लेवलला ठरलेलं असतं. आणि त्याप्रमाणे माझ्या वाटेला जे येतं या वर्षातून मी संपूर्ण काया पालन हा केलेला आहे. ह्या भागाचा डोंगरावरचे सगळे रस्ते जोडले, मांगेलीचा रस्ता जोडला, आपल्याला माहिती आहे पेरवण मेळ्याला 40 किलोमीटर लोकांना यायला लागतं. तिथल्या रस्त्याचं मातीचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यावर जे काम ह्याचं आहे आपल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक कामं ही या जिल्ह्यातली आहेत, या तालुक्यातली आहेत. आणि ती कामं कॉन्ट्रॅक्टरने जी आडमुठे करून घेतलं त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकलेलं नाही. अर्थात आपल्याकडे इकोसेन्सिटिव्ह झोनसुद्धा आहे, त्याच्यामुळे जवळ आपल्या खडी उपलब्ध नसते. हे सगळं गृहित धरलं तरी याच्यावर मार्ग काढून बाहेरच्या भागातले कॉन्ट्रॅक्टरनी आता हे टेंडर भरलेले अशा संख्येनंतर ती सुद्धा कामं पूर्ण झाल्यानंतर दोडामार्ग तालुक्यामध्ये एकही रस्ता आता शिल्लक राहणार नाही, की जो रस्ता खराब आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना एक जो विकास चालू आहे, बघा तुमच्याकडे 35 कोटीच्या हॉस्पिटलचं काम चालू आहे, तुमच्याकडे नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे, तुमच्याकडे पंचायत समितीच्या इमारतीचं काम सुरू आहे, तुमच्याकडे जे आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याचं काम चालू आहे. दोडामार्गला नाट्यगृह मंजूर केलेलं आहे. दोडामार्गला पाणी पुरवठा स्वच्छ व्हावा म्हणून जलशुद्धीकरणासाठी त्यांना 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. एक काम असं ठेवलेलं नाही की ज्याच्यामुळे या भागाचा विकास थांबेल. आणि हे सगळं करत असताना त्याचा लाभ घेणारे मात्र आपल्या गावाने वेगवेगळ्या गावात जाऊन बदनामी करत असतात. ज्यांना आम्ही मनापासून प्रेम दिलं, ज्यांना आम्ही वेळोवेळी मदत केली, अशी लोकसुद्धा ते विसरून आज जे काय करतात ज्याला हे खरं स्वरूप समोर येईल. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती, त्यामुळे माझ्या तत्वांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाणं गरजेचं होतं. नारायण राणेंशी संघर्ष नक्कीच झाला, मात्र कोकणच्या विकासासाठी कायमच एकत्र आलो. कोकणचा विकास घडत असताना नारायण राणेंची मोठी भूमिका असेल, तर कोकणी माणसानं हा लढा कोकणच्या अस्मितेचा केला पाहिजे. त्यासाठी नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मंत्री दीपक केसरकरांनी दोडामार्ग इथं केलं. पत्रकारांशी ते बोलत होते, पाहूया. बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. हिंदुत्व हे त्यांची व्यापक व्याख्या होती. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नाही, हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य हिंदू, ही त्यांची हिंदुत्वाची व्याख्या होती. आणि त्याच्यामुळे जो हिंदुस्थानमध्ये राहतो परंतु जो ह्या भूमीशी या एकनिष्ठ राहत नाही, इथं राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो तो हिंदू नाही, अशी त्यांची व्याख्या होती. भारतात राहून जो खलिस्तान जिंदाबाद म्हणतो तर तो हिंदू नाही, ही त्यांची हिंदुस्थानची व्यापक व्याख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जाज्वल्याचा अभिमान हा आदरणीय बाळासाहेबांना होता. काँग्रेसबद्दल अतिशय घृणा ही बाळासाहेबांना होती.
त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना पक्ष बंद करेन. शेवटी शिवसेना पक्ष कोणाचा आहे? तो पक्ष बाळासाहेबांचा आहे. बाळासाहेबांनी त्या पक्षाची निर्मिती केली. मी भाजपमध्ये जाऊन 10 वर्षापूर्वी कॅबिनेट मंत्री होऊ शकलो असतो. मला स्वतः पंतप्रधानांच्या कार्यालयामधून बोलवून आणलेले होते. परिकर साहेब मला घेऊन गेलेले होते. मी शिवसेनेमध्ये का आलो? शिवसेनेमध्ये अशासाठी आलो की बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा उभारला, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले, महाराष्ट्राचा अभिमान त्यांनी कायम ठेवला. या विचारासाठी मी जर गेलेलो असेल आणि तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडत असाल तर मला त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार प्रस्थापित करण्यासाठी जो लढा शिंदेसाहेबांनी दिला त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर राहणे हे माझे कर्तव्य होतं. मग तुम्ही बंधने कुठल्या आधारावर ठरतात? लोक आपल्या प्रिन्सिपल्ससाठी, आपल्या आदर्शांसाठी एखादा जर निर्णय घेत असतील तर तो तुमच्यापासून लपवून घेतला का? नाही, मी स्वतः गेलो होतो भेटायला. मी सांगितलं एकत्र बसूया, मूळचं जी युती आहे ती महाराष्ट्रामध्ये पुनर्स्थापित करूया. तुम्ही का नाही केली? ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा चर्चेला दिलं गेलं. आणि म्हणून मला वाटतं की महाग बदनामी त्या ठिकाणी सहन करणं हे कोकणी मनुष्य कधी करू शकत नाही. आणि म्हणून मी जे काय बोलतो त्यावेळेला विनाकारण बोलायचं की पक्ष बदलले, पक्ष किती वेळा बदलले तुम्ही सांगा. मुळात मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले महाराष्ट्रात. कुठल्या भागामध्ये कोणी जावं हा पर्याय प्रत्येकाच्या समोर खुला होता. मी पवारसाहेबांच्याबरोबर काम करत होतो, त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो. आम्ही काय त्या ठिकाणी पक्ष बदलले नाही. आणि मी मला पवारसाहेबांनी माझं ज्यावेळेला संघर्ष चालू होता त्यावेळेला इथं न येण्याचं वचन दिलेलं होतं. ते कणकवलीला सभा घेणार होते, सावंतवाडीला आले. त्याला मी माझा राजीनामा देऊन बाहेर पडलेला आहे. मी माझ्या प्रिन्सिपल्ससाठी बाहेर पडतो. आणि प्रिन्सिपल्ससाठी जो लढा दिला तो सुद्धा कधी व्यक्तिगत पातळीवर गेला नाही. राणेसाहेबांसाठी माझा संघर्ष झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या ज्या वेळेला विकासाचं सिंधुदुर्गचं काम असेल त्याला आम्ही सगळे एकत्र काम करू हे मला राणेसाहेबांनी मला सांगितलेलं होतं त्यावेळेला सुद्धा. आणि मी सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं. आणि आज माझं वचन पाळणं हे माझं काम आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणाचा जर विकास व्हायचा असेल तर मंत्रीपद हे आम्हाला मिळालं पाहिजे, ते कोकणाला मिळालं पाहिजे. आणि ते सुद्धा राणेसाहेबांच्या रूपाने मिळाले तरच मोठ्या प्रमाणात गावोगाव उद्योग सुरू होऊ शकतात. गावोगाव छोटे छोटे उद्योग सुरू होऊ शकतात. तरुणांना, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात. शेवटी आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी लढाई करायची नाही का? आणि लढाई केली तर मग जे लोक केवळ राजकारणावर ज्यांची पोटे चालतात ते लोक आमच्यावर टीका करणार, त्याला इलाज काही नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये एकही राजकीय भांडण झालेलं तुम्ही मला दाखवा, एकही राजकीय मारामाऱ्या झालेलं तुम्ही दाखवा. मग जे काय सिंधुदुर्गमध्ये घडत होतं ते काय राणेसाहेब स्वतः थोडेच करत होते? खालचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे आपला जिल्हा हा अशांत म्हणून जाहीर झालेला होता. इलेक्शन कमिशनने त्याला अशांत म्हणून जाहीर केलेला होता. आता ही परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रचंड असा विकास होत असेल आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांची फार मोठी भूमिका असेल तर मग राणेसाहेबांच्या मागे संपूर्ण कोकणवासियांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की राणेसाहेबांना बहुमताने विजयी करा. विकासाचा हा रथ असाच पुढे जाऊन दे. आज केवळ 1500 कोटी रुपये नुसत्या तुमच्या काजूच्या धोरणाला दिले, त्याच्या पलीकडे जाऊन कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून एक महामंडळाची स्थापना झाली. त्यासाठी 500 कोटी रुपयाची इनिशियल तरतूद झाली. परंतु महाराष्ट्रातली सगळी जी मोठी महामंडळं आहेत ज्याच्यामध्ये म्हाडा आहे, ज्याच्यामध्ये सिडको आहे, ज्याच्यामध्ये MMRDA आहे, सगळ्यांचे पैसे हे कोकणासाठी खर्च होणार आहे. आणि हा निर्णय घेणारे शिंदे सरकार आहे, हा निर्णय घेणारं फडणवीस सरकार आहे, हा निर्णय घेणारं अजितदादांचं सरकार आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा लढा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे, कोकणच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून सर्व प्रत्येक कोकणी माणसाने हा आपल्या अस्मितेचा लढा केला पाहिजे आणि राणेसाहेबांना विजयी केलं पाहिजे. आणि हा मेसेज दिल्लीपर्यंत दिला गेला पाहिजे की जो विकास मोदी साहेबांनी चालवलेला आहे त्याच्यामध्ये राणेसाहेब आणि कोकणची पूर्ण जनता ही ठामपणे उभी आहे. आणि त्याच्यासाठी जागोजागी मी जातोय, प्रत्येक गावामध्ये जातोय. त्याला सुद्धा मर्यादा आहे, मोजका वेळ आहे. म्हणून मी काही व्हिडिओ चित्रपट तयार केलेली आहे किंवा मी जे आज तुमच्याशी बोलतो हे लोकांना दाखवता यावं अशी व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि तशी साधनं जर उपलब्ध झाली तर गावोगाव माझं भाषण पोचेल, माझ्या काय काय योजना आहेत ह्या गावापर्यंत पोचतील. परंतु मी एक आश्वासन देऊ इच्छितो की 20 तारखेला मुंबईची इलेक्शन झाली, त्यानंतर 20 ते 30 माझा उरलेला दौरा मी पूर्ण करेन. प्रत्येक वाढीनिहाय जाऊन तुमचं नियोजन करेन. आणि इथे 6 महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जी जी माझी आश्वासनं
सगळीकडे त्यांनी पूर्ण केलं, लोकांना एक नवीन विकासाची दिशा दाखवून दिली अशी मी आपल्याला खात्री देतो. अनेक मुलांना आज आपण परदेशामध्ये पाठवतो, त्यांना जर्मन लँग्वेज शिकवतो. इथे 30,000 रुपये पगार मिळाली मुलं, 20,000 रुपये पगार मिळाली मुलं, इथे 3-3 लाख रुपये महिन्यानं पगार मिळाले, त्यांचं जीवन बदलून जाईल. आयुष्यभर कष्ट करून 30-35 लाख रुपये मिळत नाही, एका वर्षामध्ये एक मुलगा 30-35 लाख रुपये कमवायला लागेल. नर्सेसला मिळेल, स्पेशल करार केलेला आहे महाराष्ट्र शासनाने जर्मनी, हा करार करताना त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतलेला. शेवटी स्थानिक पातळीवर इंडस्ट्रीज तयार व्हायला जो वेळ लागेल, त्या काळामध्ये आपली मुलं त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून परदेशी नोकरी दिली तरी ते संपत्ती. आज केरळचं संपूर्ण इकॉनॉमी, त्यांची जी मुलं बाहेरून पैसे पाठवतात त्याच्यावर केरळची इकॉनॉमी चालते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर पैसा तर येईलच, परंतु त्याच्याबरोबर युरोपमधले पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावे. ती मुलं आपली ब्रँड अँबॅसेडर बनतील जर्मनीमध्ये, आणि जर्मनी हा जगातला तिसरा सर्वात श्रीमंत देश आहे. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि नारायण राणे यांची संयुक्त जाहीर सभा 4 मेला कणकवली येथील भाजप कार्यालयासमोरच्या पटांगणात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक 2024 रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार माननीय राणे साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या संबंधी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. युतीच्या अनुषंगाने प्रचार सर्व पक्षांचा आमच्या मोठ्या उत्साहाने सुरू आहे. 1 ते 2 फेऱ्या गावागावात पूर्ण झाल्या आहेत, बैठका आमच्या गावागावात होत आहेत. सर्व कार्यकर्ते, मित्रपक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने एकदिलाने प्रचार कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. याच प्रचारार्थात दिनांक 4 रोजी माननीय राजसाहेबांची जाहीर सभा नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानात 5 वाजता आयोजित केलेली आहे. माननीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. तो मोदींच्या 10 वर्षातल्या चांगल्या कामांच्या अनुषंगाने जाहीर केलेला आहे. त्यांना तिसऱ्यांदा खरोखर संधी मिळावी या हेतूने हा पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे कार्यकर्तेसुद्धा युतीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या प्रचार कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. उद्याच्या 4 तारखेला जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये माननीय राजसाहेब आणि नारायणराव राणे साहेब हे एका व्यासपीठावरती संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहेत, आणि हे 2 धडाकेबाज तोफा आपल्या भाषणातून विरोधकांचं वस्त्रहरण करणार आहे. या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावरती सिंधुदुर्गवासीय उपस्थित राहून त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकणार आहेत, आणि निश्चित स्वरूपात मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने माननीय नारायण राणे साहेब या विजय संपादन करतील, आणि राजसाहेबांचा जाहीर सभा ही या संपूर्ण प्रचार कार्यामध्ये एक सपोर्टिंग त्यांच्या विजयासाठी सभा राहील. आणि राजसाहेबांची सभा ही आम्हासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी एनर्जी आहे. आणखीन आम्ही जोमाने या सर्व प्रचार कार्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या मताधिक्यासाठी आम्ही पण या सर्व मित्रपक्षांबरोबर प्रयत्न करणार आहोत. जसं आता माझे मित्र धीरज परब यांनी सांगितलं की मनसेचे पक्षप्रमुख सन्माननीय राज ठाकरे साहेब हे 4 तारखेला 5 वाजता कणकवली येथे येत आहेत. खरं तर राजसाहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी महायुतीला बिनशर्त असा पाठिंबा दिला, आणि त्यानंतर सन्माननीय राणेसाहेबां हे त्यांचे एकदम जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते कणकवलीला येत आहेत. थोडंसं महायुतीबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून एवढंच सांगेन की महायुतीतले आमचे सगळे घटक पक्ष, सेना आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, RPI आहे, RASP सुद्धा आम्हाला इथे जॉईन झाले, आणि याचे सगळे पदाधिकारी एक दिलाने संपूर्ण जिल्हाभर प्रचाराची सगळी धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो.
संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जिल्हा परिषद न्याय पंचायत समिती न्याय बैठका संपन्न झाल्या, सन्मान्य राणेसाहेबांच्या उपस्थित संपन्न झाल्या. जरी अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी मोठी सभा झालेली नाही, राज ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही मोठी सभा आपली या ठिकाणी होणार आहे. तरीसुद्धा छोट्या सभांनी संपूर्ण माहोल एक पूर्ण युतीच्या बाजूने आहे, त्यामुळे एक जिल्हाध्यक्ष म्हणून मला असा नक्की विश्वास आहे की 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने सन्मान्य राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे. परवाच मी एका मुलाखतीमध्ये समाजातल्या बुद्धिजीवी वर्गाला आवाहन केलेलं की त्यांनी मत कोणाला द्यायचं हे नंतर ठरवा, पण सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हा. मतदानाचा अधिकार हा 100% आपण बजावला पाहिजे. आणि मला वाटतं त्या सगळ्याचा किंवा मोदींच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक बुद्धिजीवी वर्ग हा मतदानाकडे यावेळेचा वळेल. कारण सगळ्यांना आता कळलेलं आहे की ही निवडणूक ही केवळ कुठल्या पक्षाला विजयी करण्यासाठी नाही आहे, तर ती भारताला विजयी करण्यासाठी आहे आणि राष्ट्रासाठीची निवडणूक आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्याच जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की सन्मान्य राज ठाकरे साहेबांच्या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं. या सभेला राज ठाकरेंबरोबर आपले उमेदवार राणेसाहेब तर असतीलच, पण त्यांच्यासोबत माननीय प्रसाद लाड, आमचे जनरल साहेब निलेश राणे, नितेश राणे, राजन देली, ही सगळी अतुल काळसेकर, ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित असतील आणि मनसेचे सन्मान्य जे काही पदाधिकारी ते उपस्थित असतील. नाही, जिल्ह्यामध्ये आता नियोजित सभेमध्ये सन्मान्य राज ठाकरे साहेबांची 4 तारखेला होणारी एक सभा आहे, त्यानंतर त्याच्या अलीकडे 3 तारखेला अमित शहांची सभा रत्नागिरीमध्ये होते गोपटे जोगळेकर मैदानावर, आणि ती भव्य दिव्य अशी सभा होणार, त्यासाठी सुद्धा सिंधुदुर्गातून कार्यकर्ते जातील. खरं तर ह्या 6 मतदारसंघांमध्ये आतापर्यंत देवेंद्रेची सभा राजापूरला झाली. सभा जरी कुठे झाली तरी संपूर्ण लोकसभा क्षेत्र आपण पकडतो, त्यामुळे सगळीकडचेच कार्यकर्ते पदाधिकारी त्या सभांना उपस्थित असतात. त्यामुळे अमितजींची सभा 3 तारखेला, 4 तारखेला इकडे राज ठाकरे साहेबांची आणि 5 तारीख एकच दिवस मिळतोय, त्या दिवशी प्रचाराचं संध्याकाळी समाप्त होतंय, त्यामुळे त्याचा वेळ फारसा नाही आहे. त्यामुळे या 2 सभा सध्या तरी नियोजित आहेत. नाही, योगी आदित्यनाथ यांची सभा ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांचं सभेचं नियोजन असं असतं, सुरुवातीला एक नियोजन करतात आणि त्या नियोजनामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये गरज आहे, किती सभांची, कोण जायला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन असतं. जसं जसं मतदारसंघामध्ये प्रचार आणि बाकी सगळ्या गोष्टींचे रिपोर्ट आधी येतात तेव्हा एक निश्चित झालं होतं की आता 2 मोठ्या सभांची गरज नाही. जर अमितजींची सभा तिथे होत असेल तर दुसऱ्या सभेची काही गरज नाही, त्याच्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघासाठी देतात. आपल्या दृष्टीने चांगलं आहे एखादी सभा न होणे, म्हणजे एखाद्या सभेचं नियोजन बदललं, याचा अर्थ हा मतदारसंघ एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकणारे एका बाजूला निश्चित झालं. नाही, महायुतीमधले घटक पक्ष सेना आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, त्याच्याप्रमाणे RPI आहे, हे तर आमचे सगळी मित्रमंडळी अगोदरपासून महायुतीमध्ये आहेत, पण रासप पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते राष्ट्रीय समाज जानकरांचा, तर त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या सगळ्या प्रचारामध्ये आता सहभागी झाले. संघटनांचा थेट पाठिंबांपेक्षा जे काही फोन किंवा बाकी सगळा जो ट्रेंड सुरू आहे तर त्यांचा पाठिंबा असल्यासारखं आहे सगळ्यांना. सगळ्यांना पक्ष, मोदीजी आणि उमेदवार याबाबत सगळ्यांना चांगली भावना आहे सगळ्यांच्या. नाही, विनायक राऊत साहेब म्हणत असतील की मी खासदार झालो त्यावेळी प्रश्न 10 दिवसात सोडवला, तर त्यावेळी ते खासदार झाले त्यावेळी सुद्धा सरकार आपलंच होतं आणि आमच्या सरकारमध्ये ते काम करत होते, बरोबर ना. विरोधकांकडे व्हॅलिड असा प्रचाराचा विकासाचा कुठलाही मुद्दा नाही, त्यामुळे काही जे मुद्दे आहेत की जे सगळ्यांनाच माहिती आहेत की त्यातली सोडवणूक करणं किंवा तो पूर्णपणे सोडवणं याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या मुद्द्यांचं भांडवल करून ते सत्ताधाऱ्यांवर ढकलायचं. खरं तर 7.5 वर्ष ते आमच्यासोबतच होते, गेल्या 2-2.5 वर्षाचा फक्त कालावधी नाही आहे. विषय असा आहे की राजकारणच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो माणसाकडे जेव्हा मुद्दा नसतो तेव्हा तो गुद्द्यावर येतो, त्यामुळे विरोधकांकडे कुठलाही विकासाचा किंवा झालेल्या कामाचं सांगण्यासारखं काही नाही. काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे, ते काही बैठका घेतात, काय करतात, आपल्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्यासाठी थोडीशी चेतना देण्यासाठी काहीतरी बोलावं लागतं आणि त्यांचं नेहमीचंच आहे. त्यांचं सगळंच राजकारण हे राणेविरोधी आणि आत्ता तरी पक्ष जोडल्यानंतर मोदीविरोधी अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे नको ते मुद्द्याचे खरोखर अस्तित्वात नाही किंवा ज्याला जी लोकांच्या समजेच्या बाहेरचे पण आहेत, पूर्ण त्यातलं सगळं समजण्याच्या पलीकडचे आहेत, त्या मुद्द्यांचा भाऊ करणं त्यांचा स्वभाव आहे. पण जनता सुशिक्षित आहे त्यामुळे त्यांच्या मुद्द्यांना काही अर्थ राहणार नाही. RPIचे प्रदेशचे आणि ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सगळे तालुकाध्यक्ष
हे सगळे प्रचारात आहेत. अजित कदम, रमाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रचारात आहेत. निवडणूक परवा राजापूरला सभा झाल्यानंतर त्यांनी सगळं आधी नियोजन केलेलं आणि ते संपूर्ण जिल्हाभर फिरत आहेत. राष्ट्रवादीच्या अमित नाईक सुद्धा स्वतः प्रचारामध्ये सगळे फिरत आहेत. सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने चालत आहेत. 100% जर त्यामध्ये महायुती विरोधात जर त्यांचं काही वक्तव्य असेल तर त्या प्रत्येक गोष्टीचं चांगलं उत्तर राज ठाकरेंकडून, राणेसाहेबांकडून आणि व्यासपीठावर त्या सभेला जी लोकं असतील त्यांच्याकडून 100% मिळेल. आमचं कोणाला उत्तर देण्याचा प्रतिवाद करण्याचा स्वभाव नाही. आम्ही आमच्या मुद्द्यांवर ठाम आहोत, आमची ध्येय धोरणांवर ठाम आहोत, विकसित भारताच्या विषयावर आमची सगळी मांडणी राहील. पण जर कोणी कळ काढली तर मग अंगावर आलं तर मग शिंगावर घेणं राज ठाकरेंचा राणेसाहेबांचा सगळ्यांचा स्वभावच आहे, स्वाभाविक आहे. रस्ता नाही तोपर्यंत गावात राजकीय पक्षांना प्रचार बंदी असे बॅनरच गावच्या एंट्री पॉइंटवर लावण्यात आले. हे घडलंय कणकवलीतील शिरवल गावात. कणकवली पासून 8 किलोमीटरवर हे गाव आहे. 30 वर्षांपूर्वी इथल्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र आता त्या रस्त्यांची चाळण झाली आहे. शेवटचा घटका हा रस्ता मोजतोय, मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी इतक्या वर्षात कोणी जागच घेतली नाही, त्यामुळे आता संतापलेल्या ग्रामस्थांनीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार बंदीचाच निर्णय घेतला. पाहुयात नेमकं काय घडतंय शिरवला. ग्रामस्थांनी लावलेला आहे, या ग्रामस्थांनी का म्हणून लावलंय तर या रस्त्याची संपूर्ण दुर्दशा गेली 30 वर्षापासून झालेली आहे. इथल्या लोकांना जाण्या येण्याचा तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग हा एकमेव असल्या कारणाने, शाळेतील मुलांना जाण्या येण्याचा मार्ग एकमेव असल्या कारणाने या रस्त्याची दुर्दशा आज तुम्ही बघताय. आणि ग्रामस्थांना त्याला त्याच्यापासून भरपूर त्रास होतोय, म्हणून त्या त्रासार्थ हे असा काहीतरी कोणीतरी गावातील ग्रामस्थांनी ते केलेलं आहे. त्याचप्रमाणे हा रस्ता ह्या याचा निधी निर्माण झाला, निधी इकडचा तिकडे जातोय, त्यानंतर निधी त्या निधीमधून काही कुठली कामं होत नाही आहेत. आणि ह्या गेल्या 1.5 महिन्याला हा रस्ता सँक्शन होऊन काम वर्क ऑर्डर आली असून सुद्धा या रस्त्याचं कुठचंच काम चालू झालेलं नाही आहे. त्याला आम्ही आता ग्रामस्थ काय करणार, दुसरा पर्याय नाही, सर्व प्रशासन त्याला जबाबदार आहे ना. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावा लागतोय. ग्रामस्थ उद्या पाऊस पडल्यानंतर ह्या मार्गावर एखादा वृद्ध माणूस जर त्याला डॉक्टरकडे न्यायचं झालं किंवा शाळेतील मुलं, आता 100 ते 125 मुलं कणकवली व कळसुली या गावात आमची शाळेत जातात 5वी ते 12वी पर्यंत, आणि कणकवलीत 5वी ते 15वी पर्यंत मुलं शाळेत जातात. आता त्या गोरगरिबाची मुलं शाळेत जाणार कशी? एसटी जर बंद पडली, इतर वाहनं चालली नाही तर ती जाणार कशी? त्यासाठी हे गावातील लोक मार्ग निवडत आहे. आता संपूर्ण आमचा संपूर्ण गावच आहे याच्यामध्ये, आणि त्याच्या कनेक्टेड गाव आहेत, शिवडाव गाव आहे, कळसुली गाव आहे, घोडग्याकडे जाणारी लोक आहेत, पावणे इतर लोकांकडे जाण्यासाठी सुद्धा हाच रस्त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे हे सर्व असं निदर्शनात आणून तुमच्याकडे आम्ही देतोय. प्रशासनाने त्याच्याकडे मायबाप सरकारने हे सर्व करून घ्यावं, कारण सगळीकडे हे बोललं जातं की मायबाप सरकार हे सर्व तुमच्यासाठी सुविधा करताय, पण आमच्या गावाला ही सुविधा अद्याप मिळालेली नाहीये. इलेक्शन येतं त्यावेळी काम करतो म्हणतायत, आणि ही गेली 30 वर्ष या रस्त्याची अशी अवस्था आहे. 1 आणि 2 वर्ष नाही, गेली 30 वर्ष. थोडासा माती टाकतायत, कुठे कुठे थोडस डांबर टाकतायत, तेवढा खड्डा बुजवतायत आणि चाललंय. त्याच्या प्रतिनिधींना आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आता निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यावर बोलताय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचं जाळं पसरलेलं आहे. मग हा कणकवली पासून 5 किलोमीटर जवळ असणारा गाव, या गावात गेली 30 वर्ष हा रस्ता असा रखडलेला आहे. मग याची दाद का घेत नाही लोकप्रतिनिधी? प्रत्येक वेळी आश्वासन देतात, करतो म्हणून सांगतात, आणि किरकोळ काहीतरी कोणाकडून तरी डागडुजी करायची आणि थांबायचं, आणि निवडणुका आल्या की मग मात्र आवाज उठवायचा. आता ही ग्रामस्थांना आम्हाला हीच संधी आहे की यावेळी हा रस्ता झाला पाहिजे, नाहीतर पुढची काय असेल ती निर्णय ग्रामस्थ निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थ निर्णय घेतील. हा रस्त्याचं काम जर निवडणुकीपूर्वी जर झालं नसेल तर गावातील एकही मतदार, मग कोणी असो नाही, माझा मुलं असा नाही, कोणी असो, कसा येईल, बाहेर पडेल, कसा देईल, किंवा दिलेली पेटी कशी इथून जाईल, याची आम्ही जे काय करायचं ते आम्ही करू. हे व्हायला पाहिजे. आमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणी घेऊ नये. आम्ही जसा सफेद शर्ट स्वच्छ अजूनही ठेवलेला आहे तितकाच राहायला पाहिजे. आम्ही मळका करू शकतो, एवढाच आमचा विचार आहे.
म्हणजे तुम्ही जे प्रचाराला येतात त्यांना सांगता की त्यांना कोणाला असेल ते जो कोण असेल त्याने प्रत्येक ह्या ज्या क्षेत्रामध्ये जे आहे त्याने हे करायला पाहिजे. कोणी असू दे, आम्ही एकालाच बोलत नाही, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा. आमचं असं नाही की बा ते एका पार्टीने करावं किंवा दुसऱ्याने, प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष जो केलेला आहे, प्रशासनाकडे काम आहे, ते प्रशासनाकडे याच्याकडे लक्ष द्यावा ही आमची विनंती आहे. अरुण दगड घातलेले आहेत ते दिसतात रस्त्याचे, त्याच्यामुळे आता जाणं येणं सगळं बंद पडलं आहे. मुलांना तर अजिबातच जाता येत नाही त्या रस्त्याला. कोणी 10 वर्षात तर अजिबातच काही केलेले नाही, पॅच पण साधे मारलेले नाही. त्यामुळे आरोग्य खात्याचे इकडे दुर्लक्ष होतो, सगळं सगळं दुर्लक्ष होत जातो. पण एसटी महामंडळाचे गाड्या कितीतरी रद्द केले जातात. हवं असल्यास कोण येणार नाही तिकडे, कणकवलीहून गाडी मागवली तरी तो येऊ शकत नाही, अशी परिस्थिती या रस्त्याची आहे. निधी आला तर तो कुठल्या कुठे दुसरीकडे वळवला जातो, दुसऱ्या कामाला वळवला जातो. आमच्या गावात काय सुधारणा झाली प्रत्यक्ष पाहणी करावी ना त्याने. त्या रस्त्यानेच या पहिला आणि रस्ता बघा, मोठमोठे सगळे मंत्री खासदार आमदार सगळे येतात, पण काय फक्त वलगडणं करतात नि जातात. कसं गावांची गावाची परिस्थिती काय आहे बघा ना प्रत्यक्ष. किती हाल झालेले, किती लोकांचे हाल आज झालेले आहेत ते बघा. तर आज शिरोल गावचा रस्ता आहे ना, हळवल ते शि पंचापर्यंत हा रस्ता आहे, याला 30 वर्ष झाली, याला अजूनपर्यंत डांबर लागलेला नाही. गाववाल्यांनी निषेध केला, मोर्चे काढले, तरी पण कोणी दखलअंदाजी घातली नव्हती. आणि आता कुठे तो रस्ता पास झाला व त्याच्यामध्ये पण आता तो रस्ता बनवणारे येणारे कोण येत नाही, बनवायला काय नाही, पास झाल्या याची आश्वासनं लोकांना देत आहेत. बस एवढंच काम ते करतायत. मग कसं आम्ही काय करायचं सांगा. याच्यामध्ये लोकांना लोकांचं नुकसान होतं, लोकांच्या गाड्या घसरल्या आहेत मध्ये पावसामध्ये त्या घाटीला खाली. मग कसं लोकांनी प्रवास करायचा आणि कसं हे करायचं. हां आमची एवढीच हे आहे का, निदान तुम्ही गावचा रस्ता तरी व्यवस्थित करा, आणि हा मेन रस्ता आहे. पण आज त्यामुळे प्रवेशबंदी तुम्ही प्रवेशबंदी म्हणजे आम्ही रस्ता आंदोलन केलेलं आहे. आज बॅनर देखील असं एक दिसतो तिथे लावलेला. हां एक बॅनर तिथे प्रवेश प्रचाराला येऊ नये, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला येऊ नये असं एक बॅनर देखील तिथे दिसतोय, त्याबद्दल काय सांगा. त्याबद्दल आम्ही तर म्हणतो आम्ही वोटिंग पण नाही देणार अशा लोकांना, कारण याचा हेच नाही आहे. कारण 30 वर्ष झाले आज रस्ता नाही बनवू शकले, मग यांचा उपयोग काय. हां मला हे म्हणायचं आहे का, 30 वर्ष झाले यानंतर रस्ता बनवू शकत नाही, मग तुम्ही गावाचा विकास कसा करणार. हां पुढे एक साधा तुम्ही मेन रस्ता जो कणकवली ते शिरू हळवल ते फणसापर्यंतचा जो रस्ता आहे तो तुम्ही व्यवस्थित नाही बनवू शकले, तर पुढे गावाचा विकास कसा होईल. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही विकास करायचा असेल तर चांगला करा, गावचा रस्ता बनवा, लोकांची सोय करा चांगली. लोक कंटाळले आहेत, रिक्षा खाली गावात कोण पेशंट असेल तर रिक्षावाला रिक्षा घेऊन जात नाही दरवाजाजवळ, अशी परिस्थिती झाली आहे लोकांची. मग काय करायचं. राज्यामध्ये विकासाच्या वल्गना करणाऱ्या सरकारकडून सध्या आपण पाहत आहोत की ग्रामीण पातळीवर अजून देखील रस्त्याच्या सुविधा मिळत नाहीत. आपण आता कणकवली तालुक्यातील शिरवल या गावामध्ये आहोत. अवघ्या काही किलोमीटरवर 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हे शिरवल गाव आहे, आणि या शिरवल गावामध्ये एक जो रस्ता आहे ते 30-35 वर्ष हा रस्ता झाला, 30 वर्ष रस्ता झाला नाही आहे अशी इथे ग्रामस्थांची सांगणे आहे. आणि तिथे त्यांनी आज बॅनर लावला आहे की निषेध निषेध निषेध, प्रचारास प्रवेश बंदी, जोपर्यंत शिरवल मुख्य रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये शिरवळ ग्रामस्थ, असा त्यांनी एक बॅनर लावला आहे. या बॅनर लावण्याचं कारणच असे आहे की या रस्ता 30 वर्ष झाला नाही आहे. या रस्त्यापासून आतमध्ये जे 7 ते 8 वाड्या आहेत आणि याच रस्त्याचं भूमिपूजन भाजपच्या माध्यमातून झालं आहे, तसंच उबाठा यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केलं आहे, तरी देखील या रस्त्याचं काम झालं नाही. आपण पाहतो हा रस्ता किती खराब झाला आहे, आणि याच रस्त्यावरून जी लहान मुलं आहेत ती कॉलेजची मुलं आहेत ही शाळेला असतात,
वैद्यकीय उपचारासाठी येथून जे येण्या जाण्यासाठी जो वाहतूक रस्ता आहे तिथे देखील मोठे अडथळा निर्माण होतो असं ग्रामस्थांनी येथील सांगितलं आहे. आणि जर हा रस्ता नाही झाला तर पांढरा शर्ट लाल करू असा देखील एक इशारा देखील त्यांनी त्या ग्रामस्थांनी दिलेला आहे. म्हणजे सध्या ह्या ग्रामस्थांनी किती गरज आहे या रस्त्याची ही दाहकता यांच्या त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे मोठमोठ्या बाधा करणारे जे सरकार आहेत त्यांनी ह्या अशा ग्रामीण भागातील रस्त्यांकडे असतील किंवा त्यांच्या मुख्य समस्यांकडे असतील लक्ष देण्याची गरज आहे. हेच एक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. विनायक राऊत हे अपक्ष असून त्यांचं आव्हानच नाही, त्यामुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे 2.5 लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी व्यक्त केलाय. प्रचाराच्या रणधुमाळीच्या निमित्ताने पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी एका चांगल्या वातावरणाची निर्मिती झालेली आहे. केंद्रीय मंत्री कोकणच्या भाग्य विधाते सन्माननीय राणेसाहेब यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील जनता स्वतःहून हरहुन्नरीपणे या मतदारसंघात बदल घडवण्याच्या प्रतीक्षेत आहे. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रवक्ता म्हणून एका महत्त्वाच्या विषयासाठी आज आपण एकत्र बसलो आहोत. या जी प्रेस नोट आहे ती म्हणजे जनतेमध्ये ह्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून कुठलाही जे पिक्चर क्लिअर व्हावं त्या मतदारसंघाचं आणि जनतेपर्यंत हा मेसेज जावा म्हणून ही आजची प्रेस आहे. खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीचाच उमेदवार 2014 आणि त्याच्या अगोदरपासूनचा जेव्हा प्रवास बघितला तर कोकणामध्ये महायुतीचाच उमेदवार अजूनपर्यंत निवडून गेला आणि त्याच पद्धतीने ह्यावेळी देखील 2024 महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब ह्या मतदारसंघातून निवडून जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार असणं हे गरजेचं असतं, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर जो एक समोरचा उमेदवार उभा आहे जो विनायक राऊत हा महायुतीतून निलंबित केलेला उमेदवार आहे, हा अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये सन्माननीय राणेसाहेबांची लढत ही एकतर्फीच होणारी आहे. मुबाटा नावाचा पक्ष त्याचं अपक्ष चिन्ह मशाल ही घेऊन ह्या मतदारसंघामध्ये विनायक राऊतांनी कितीही प्रयत्न केला तरी हे कोकणची जनता ह्या मतदारसंघातली जनता नेहमीप्रमाणे शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे रिपाई या महायुतीबरोबरच राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीला आहे. तर म्हणजे आम्ही जेव्हा नारा देतो 400 पार ह्या नाऱ्यामध्ये दम आहे आणि अपक्ष उमेदवार विनायक राऊत नारा काय देणार, ज्याच्याकडे 2 डझन पण होतील मोजायचा एवढे पण खासदार ज्या पक्षाचे उमेदवार उभे नाही असा माणूस या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त वातावरण कलुषित करण्याचं काम करू शकतो, त्या मतदारसंघाला दिशा देण्याचं काम करू शकत नाही. गेल्या 10 वर्षाचा जर इतिहास बघितला तर हा सिंधुदुर्ग जिल्हा तर जेव्हा भौगोलिक आणि आर्थिक रचनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मच्छीमार असतील, कृषी बागायतदार असतील, त्याच्यानंतर MTDC सारखं क्षेत्र असेल, पर्यटन क्षेत्र असेल, गेल्या 10 वर्षामध्ये ह्या एका क्षेत्रासाठी देखील कुठलंही भरीव कार्य
किंवा ही क्षेत्र जगाच्या GDP मध्ये भारत आज 5व्या नंबरला पोहोचला, परंतु हा मतदारसंघ या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या दिशेने जातोय का, किंवा त्या दिशेने होण्यासाठी जे काही प्रयत्न होणं गरजेचं होतं त्याच्यावर एकही काम या विनायक राऊतकडनं झालेलं नाही। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवताना सकारात्मक दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे असेल, बाई असेल, ह्याच्याकडे लोक एका वेगळ्या अपेक्षेने बघतायत, वेगळ्या एनर्जीने बघतायत। 2014च्या नंतर भारतीय जनता पार्टीने ह्या पूर्णपणे भारतामध्ये जी जी काय विकास कामांमध्ये जो पुढाकार घेतला आणि सन्माननीय राणे साहेबांना जे उद्योग खातं दिलं त्या उद्योग खात्याच्या माध्यमातून देखील कोकणाला झुक्त माप देण्याचं काम, म्हणजे कोकणाला भरीव निधी देण्याचं काम सन्माननीय राणे साहेबांकडनं झालेलं आहे। त्यामुळे एक गोष्ट खरी आहे की आजच्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार आणि सत्ता पक्षाधारी उमेदवार हीच लढत आहे। दुसरी गोष्ट, अनेक अजेंडे घेऊन त्यांचे प्रमुख सन्माननीय त्यांचे उद्धव ठाकरे असतील, त्यांची पूर्ण फळी असेल, तर आम्ही काय करणार? तर ही काही नगरपालिका किंवा ग्रामपंचायत इलेक्शन नाही ना, 22-23 उमेदवार उभे करून, ही देशाची इलेक्शन आहे। त्यामुळे त्याने दिलेला अजेंडा हा भारत देशाचा अजेंडा होऊ शकत नाही। ही लढाई आहे की देशाला एक सामर्थ्यवान देश बनवण्याची, विकसित भारताकडे नेण्याची। आपलं ह्या मतदारसंघातल्या जनतेचं प्रत्येक मत हे विकासासाठी दिलं जाणारं मत असून हे मत जनता सुज्ञ आहे। जे अपक्ष पक्षाचा जो उमेदवार आहे तो म्हणतोय की मला निवडून द्या, मी भविष्यात देशद्रोही देशविरोधी कृत्य करणाऱ्या जो प्रमुख काँग्रेस पक्ष आहे त्याच्याबरोबर जाऊन आम्ही भारतात सरकार स्थापन करू आणि सगळ्या गोष्टी करू। म्हणून हे सगळं हास्यास्पद आहे। जनतेने ह्या भागामध्ये आतापर्यंत या मतदारसंघाला मधु दंडवती असतील, सुरेश प्रभू असतील, बॅरिस्टर नागपैद असतील, अशा केंद्रामध्ये जाऊन एक सक्षमपणे भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला ह्या कोकणातल्या जनतेने आतापर्यंत त्या सभागृहात लोकसभेच्या पोहोचवलेल्या आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येथील सुज्ञ जनता युतीचा उमेदवार म्हणून, आतापर्यंत युतीचा उमेदवार म्हणून 2014 आणि 2019 विनायक राऊत होते, आता युतीचा उमेदवार विनायक राऊत नाही, युतीचे अधिकृत उमेदवार ते सन्माननीय राणेसाहेब आहेत। त्यामुळे आमच्या प्रचाराचा कल हाच आहे की युतीचा उमेदवार म्हणून आत्ता राणेसाहेब आहेत। प्रामाणिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर 2014 आणि 2019 इलेक्शन हा विनायकराव जिंकू शकला। आज रोज उठून पक्षप्रमुख त्यांचे आणि विनायक राऊत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर ज्या पद्धतींची शिवागाळ करत आहेत, औरंगजेब म्हणत आहेत, अजून काय ज्या टीका करत आहेत, याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारणेला मानणारे कार्यकर्ते येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्या मतपेटीतून याच्यावर योग्य ते उत्तर देतील की ह्या मतदारसंघामध्ये सन्माननीय राणेसाहेब हे 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे। स्वतःच्या हॉस्पिटलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालावा यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आयुषचं हॉस्पिटलचं काम अपूर्ण ठेवून पंतप्रधान मोदींचीच फसवणूक केली असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केली आहे। वेंगुर्ल्यात खासदार विनायक राऊत यांच्या होणाऱ्या जाहीर प्रचार सभेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख यशवंत परब बोलत होते। लोकसभा निवडणूक 2024 7 मे रोजी होऊ घातलेली आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने इंडियन
आपली या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांचा प्रचार अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेला आहे। प्रचाराच्या फेरी पहिली फेरी आमची पूर्ण झालेली आहे, दुसरी फेरीसुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं प्रचार सुरू असताना वेंगुर्ला तालुक्यातील माणिक चौक या ठिकाणी एक जाहीर प्रचारसभा आम्ही वेंगुर्ला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे। या प्रचारसभेसाठी आमच्या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब हे स्वतः या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते आणि मुलुक मैदानी तोप सन्माननीय लक्ष्मणराव वडले पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचा ठाण्यावाप आणि निष्ठावंत आमदार म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते वैभवजी नाईक, त्याचबरोबर आमचे उपनेते गौरीशंकरजी खोत, आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि उपनेते अरुणभाई दुधवडकर, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जिल्हा प्रमुख राष्ट्रीय काँग्रेसचे इर्शादभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंतसाहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयभाई पडते, त्याचबरोबर माजी राज्यमंत्री सन्माननीय प्रवीणभाई भोसले, आमच्या वेंगुर्ला तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय शंकरभाई कांबळी, त्याचबरोबर आमच्या महिला जिल्हा संघटिका तसेच उपनेत्या सन्माननीय जान्हवीताई सावंत, त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख शैलेजी परब आणि सर्वच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जाहीर प्रचारसभेसाठी उपस्थित राहणार आहेत। मी वेंगुर्ला तालुक्याचा एक तालुका प्रमुख म्हणून सर्वांना आवाहन करतो, वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या जाहीर प्रचारसभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या प्रमुख वक्त्यांचं जे मनोगत असेल किंवा त्यांचे विचार असतील ते आपल्याला सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवायचे आहेत आणि या मतदारांना आपण आपल्या पुढच्या महाविकास आघाडीची जी ध्येय धोरणं आहेत किंवा महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे तो सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवून सद्यस्थितीत असलेली देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती आणि महागाईच्या या सगळ्या ज्वालामुखीमध्ये जी जनता होरपळते त्याला जर बाहेर काढायचं असेल आणि आपली बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे ती घटना जर वाचवायची असेल तर ह्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला प्रत्येकाला ह्या वक्त्यांचे विचार आपल्या मतदारापर्यंत पोहोचवून आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य वेंगुर्ला तालुक्यातनं आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांना देण्यासाठी आपण या ठिकाणी आम्ही वेंगुर्ल्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी सज्ज आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं काम करून नक्कीच या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं मताधिक्य आमच्या विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी देण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे। देशामध्ये आयुर्वेदा प्रसार व प्रचार या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात आयुष विभागाअंतर्गत आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक आयुष विभागाअंतर्गत आयुर्वेदिक हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल व्हावं ही संकल्पना केंद्र सरकारची होती, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे हॉस्पिटल आहे आजही अर्धावस्थेत धूळपात पडलेलं आहे। कारण भारतीय जनता पार्टीचे जिथे केंद्रीय मंत्री असतील, जिथे पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे जे पदाधिकारी असतील हे प्रधानमंत्री मोदींना कुठेतरी फसवत आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण त्यांनी हे आयुष हॉस्पिटल आज पूर्ण असलं किंवा ते पूर्णत्वच असलं पाहिजे असतं, कारण आपल्या शेजारील राज्यामध्ये गोवामध्ये ते आयुष हॉस्पिटल आज पूर्णतः झालेलं आहे आणि पूर्ण रुग्णांना सेवा देण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आज सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आयुष हॉस्पिटल हे पूर्णतः अर्धावस्थेत आहे, ही एक दुरावस्था आहे आणि याच्याच माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील नेते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जी त्यांची संकल्पना होती
जिल्ह्याला जो आरोग्याची सेवा देण्याची संकल्पना होती ती आज अर्धवटीत आहे. याच्या पाठीमागचं कारण काय असेल हे जनतेने शोधावं. कारण स्वतःचे असलेले व्यवसाय, स्वतःचं असलेला हॉस्पिटलचा व्यवसाय हा सुस्थितीत राहावा किंवा तो चांगल्या पद्धतीनं चालावा अशी ही भावना ह्या नेत्यांच्या मनात असल्यामुळे आज हे आयुष्य हॉस्पिटल आहे, आयुष हॉस्पिटल आहे हे कार्यान्वित करण्यामागे यांचा हा कुटील डाव जनतेने आपण ओळखला पाहिजे. आणि जनतेने उद्याच्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या आपल्या जीवाशी खेळणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहावं. की सर्वसामान्यांचा नेता म्हणून आपले विनायकजी राऊत साहेब आहेत यांच्या पाठीशी राहावं याचं प्रामाणिकपणा असणारा नेता याच्या पाठीशी राहावं की यांनी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अशी गरज आज 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आहे असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण या जिल्ह्यातील लोकांच्या रुग्णांच्या होणारी हेडसाण, आजची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयामधील असलेली दुरवस्था, पाहता बऱ्याचशा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजही जनरेटरला डिझेल नाही, पेट्रोल नाही अशा अवस्थेमध्ये या उन्हाळ्यामध्ये रुग्णांचे खूप हाल होत आहेत. ही अवस्था जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयाचे डीन सुद्धा 3 वेळा बदलण्यात आले. याचं सुद्धा कारण जनतेने शोधण्याची गरज आहे. याच्या पाठीमागे सुद्धा वेगळ्या प्रकारचं राजकारण या जिल्ह्यामध्ये होत आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या जिल्ह्यामधील असलेली आजची उष्णतेची लाट याच्या माध्यमातून जे हृदयरोग तज्ज्ञ हृदयरोगावर जे आधारित पेशंट आहेत त्यांचीसुद्धा खूप मोठी हेडसाण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होत आहे. कारण त्यांना जी कार्डिओ लॅब पाहिजे ती कार्डिओ लॅबसाठी जागासुद्धा उपलब्ध करून देण्यामध्ये हे जिल्ह्याचे नेते कमी पडलेले आहेत. आणि या लॅबच्या कमी पडण्यामागे कारण काय असेल हे सुद्धा कारण या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी द्यावं, जेणेकरून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचं हॉस्पिटल चालावं म्हणून ही कार्डिओ लॅब होता का माने हे सुद्धा एक कुठील डाव या जिल्ह्यामध्ये चाललेला आहे. याचासुद्धा विचार जनतेमध्ये किंवा जनतेने केला पाहिजे असं या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार असलेल्या सावंतवाडी वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघात आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात तर टाके घालण्याचा तोरा सुद्धा उपलब्ध नाही. शिरोडा आणि वेंगुर्ला या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात पगार दिला नाही म्हणून डॉक्टर पळून जात आहे. विकासाच्या नावावर 300 ते 400 कोटी निधी कंत्राटदारांच्या हितासाठी केसरकर यांनी वाया घालवला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक तालुक्याची आढावा बैठक आम्ही घेतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून 3-4 दिवसापासून हा संपूर्ण जिल्हा दौरा सुरू आहे. देवगड झाला, कुडाळ झालाय, मालवण झाला, काल दोडामार्ग झाला, आज वेंगुर्ल्याला त्याची आढावा बैठक की प्रचाराचं काम कसं चालू आहे किंवा काय अडचणी आहेत किंवा काय ह्या सगळ्या समजून घेण्यासाठी आज इथे आलेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर एक दिलाने काम करतायत. कारण प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे. गेल्या 1 वर्षापूर्वीच भारतीय जनता पार्टीने आपलं कुटील राजकारण करून केवळ सत्ता प्राप्त व्हावी म्हणून अजित पवारांसह 40 आमचे आमदार फोडले. तरी पण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी कुठल्याही प्रकारे खचून न जाता ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही शरद पवार साहेब हेच सर्वोच्च नेते हे त्यांनी दाखवून दिलं आणि निवडणुकीत एक वेगळ्या प्रकारची जाण आणली.
त्या शरद पवार साहेबांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तयार झालेलो होतो. त्यांना वयाच्या 83 वर्षी जो काही त्रास देण्यात आला, आज गेल्या 8 दिवसात जवळपास 22 सभा त्यांनी घेतलेल्या आहेत. एवढ्या रखरखत्या उन्हात ती व्यक्ती हे सर्व करते आहे, हे कुठेतरी कार्यकर्त्यांसाठीच करते अशी आमची भावना आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानून सर्व राजकारण केलं आणि आताची वेळ तर अशी आली की या विचारांची तडजोड करून ते सुप्रियाताईंना राजकारणात स्थिरावू शकत होते, परंतु आपलं कुटुंब तुटलं तरी चालेल पण विचारांची तडजोड नाही हे त्यांनी दाखवून दिलं संपूर्ण देशाला. आणि म्हणूनच विनायक राऊत साहेब हे आमच्या दृष्टीने निवडणुकीला उभे नाही आहेत, तर आमच्या दृष्टीने शरद पवार साहेबच उभे आहेत हे असं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय. आणि त्याचसाठी शरद पवार साहेबांचा जो त्रास दिला गेला, आमच्या नेत्यांना जो त्रास दिला गेला, कुठेतरी त्या त्रासाचा त्या अपमानाचा बदला घ्यायचा, याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व नेते हे सगळं विसरून विनायक राऊत साहेबांच्या प्रचारात सहभागी झाल्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्याभर आहे. मी वेंगुर्ल्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इकडे प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि हे स्वतः शिवसेनेच्याच नेत्यांनी, आता मी शिवसेनेच्या शाखेत सुद्धा होतो, त्यांच्या शाखेतूनच इथे आलो, त्यांनी मला आपणच सांगितलं की तुमचे सर्व पदाधिकारी किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त आमचे पदाधिकारी काम करतात असं चित्र हे स्वतः त्यांनी मला सांगितलं. मला स्वतःला सुद्धा ते खूप बरं वाटलं. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या फसवाफसवीच्या राजकारणाला जोर आलेला आहे आणि त्याच्यात तुमच्या इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर हे सगळ्यात आघाडीवर आहे. प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं आणि मतदारांना कुठेतरी दिशाभूल करायची हे गेल्या अनेक निवडणुकीतलं सूत्र त्यांनी या निवडणुकीत सुद्धा कायम ठेवलेलं आहे. 2014 साली मला वाटतं आम्ही सगळेच एकत्र होतो, आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की राणे साहेबांचं काम, कारण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते राणे साहेब, आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो आणि काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती, कदाचित आपल्यापैकी काही पत्रकार नवीन असतील पण बऱ्याच लोकांना ते विसरले असतील, काही नवीन कार्यकर्त्यांना माहीत नसेल, पण त्यावेळी आम्हाला याच केसरकरने सांगितलं होतं की नारायण राणेला मदत म्हणजे दहशतवादाला मदत असे हेच केसरकर आम्हाला सांगायचे. आणि त्यांनी केलेल्या त्यावेळच्या प्रचाराला भुलून जाऊनच त्यांनी जे चित्र उभं केलेलं होतं त्याच्यासाठी आम्ही त्यावेळी पक्षाच्या विरोधात जायची सुद्धा भूमिका घेतलेली होती, परंतु आता ते जे काही वागतायत आता ते सर्व ते विसरलेले आहेत आणि फक्त त्यांना आता फक्त त्यांचे उमेदवारच तिकडे दिसत आहेत. तर ही सुद्धा कुठेतरी केलेली लोकांची फसवणूकच आहे. मला वाटतं गेले जवळपास 2 वर्ष झाली ते शिक्षण मंत्री आहेत, राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत ते, परंतु त्यांच्याच राजवटीत जिल्ह्यातल्या डीएड बेरोजगारांची अवस्था काय झाली हे तुम्ही बघितलेले आहे. अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत आणि आजही ते डीएड बेरोजगारांना हेच सांगतात की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, त्या नोकऱ्या ते कशा देणार हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे लोकांच्या समोर. ज्यावेळी हे डीएड बेरोजगार मुलं संघर्ष समिती मार्फत ओरोसला उपोषणाला बसलेली होती त्यावेळी किती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, किती म्हणजे केसरकरांनी सुद्धा त्यांच्यासाठी काय केलं हे सुद्धा त्यांनी लोकांना सांगण्याची गरज आहे. केवळ 7 तारीख पर्यंत आम्ही तुम्हाला कुठेतरी नोकऱ्या देऊ हे सांगणं आणि त्यांची मतं मिळवून परत 8 तारीख पासून त्यांना वाऱ्यावर सोडून देणं एवढंच काम आज त्यांचं राहिलेलं आहे.
आजही त्या बेरोजगार लोकांना हेच वाटतंय की कुठेतरी राज्याचे शिक्षण मंत्री पण आता त्यांचा सुद्धा कालावधी जास्त राहिलेला नाहीये. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात होणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरी अजून एक काजूच्या हमीभावाच्या बाबतीत चाललेला आहे. 130 रुपये त्यांनी काजूचा दर दिला असं ते सांगतायत, पण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा कुठलाही जी आर आजपर्यंत शासनाने पारित केलेला नाही, काढलेला नाही, फक्त तोंडी आदेश आहेत. आणि त्यात सुद्धा जे पूर्वी काय व्हायचं की याच्यात केरळची लोक जास्ती होती काजूच्या एक्सपोर्टमध्ये, पण आता तुम्ही जर पुढच्या एमआयडीसीत जाऊन बघाल ना तर सगळे गुजराती लोकांचे कारखाने आज आहेत. त्याच्यातली काही लोक तर गुजरातलाच राहतात, कारखाने त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की गुजराती लोकांच्या हितासाठी या भाजप सरकारने काजूच्या वरचा आयात कर कमी केलेला आहे. आणि त्यामुळे या गुजराती लोकांचे हितसंबंध फक्त जोपासले गेलेले आहेत, त्याच्यात आपल्या जिल्ह्यातील किती स्थानिक लोक, किती छोटे जवळपास माझ्या अंदाजाने 300 ते 400-500 कारखानदार या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटे छोटे आहेत, म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असलेली अनेक कुटुंब आहेत. मग त्यांचा विचार या शासनाने का नाही केला? केवळ फक्त आपले गुजरात मधले मतदार सांभाळण्यासाठी आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्या तिजोरीत अजून भर पडण्यासाठी भाजपच्या सरकारने हे घाणेरडं काम केलेलं आहे. 130 रुपये जर तुम्ही दर देत असाल तर तुम्ही त्या प्रकारचा जी आर आम्हाला दाखवला पाहिजे. आजही काजूला हमीभाव 130 रुपये मिळालेला नाही. त्यांनी फक्त ठराविक एक कोटी 2-4 कारखानदार जमा केले आणि त्यांच्या मार्फत खाली सांगितलं की 130 रुपये तुम्ही जी आर दाखवा, आम्ही तुमचं कौतुक. प्रत्येक गोष्टीत आज ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघातल्या आरोग्य सेवेची अवस्था काय झाली हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. तुमच्या वेंगुर्ल्याच्या ग्रामीण रुग्णालयात तर टाक्या घालण्याचा दोरा सुद्धा उपलब्ध नाही. शिरोडात सुद्धा पलटो शिरोडा आणि वेंगुर्ला दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे दोघांनाही. डॉक्टरची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की 8 महिने पगार दिला नाही म्हणून 2 डॉक्टर पळून गेलेले आहेत. आणि तुम्ही सांगता की आम्ही विकास करणार विकास करणार विकास करणार, मग तुम्हाला अडवलेलं कोणी? पूर्वीच्या शासनात तुम्ही मंत्री होता, याच्यात तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मग तुम्हाला हा विकास करण्यासाठी अजून काय हवंय? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय का? मगच तुम्ही विकास करू शकाल? एक कॅबिनेट मंत्र्याला किती अमर्याद अधिकार असतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. मग असं असताना सुद्धा तुम्ही जर विकास करू शकत नसेल आणि आजही तुम्ही सांगता की मी विकास करणार, मी गावोगावी फिरणार, जर तुम्ही विकास केला असेल तर तुम्हाला गावोगावी फिरण्याची गरज काय होती? जर तुम्ही खरोखर विकास केला असता, कुठेतरी वेंगुर्ल्यातल्या गावात काहीतरी पोहोचलं असतं, तर मग तुम्हाला गावोगाव फिरण्याची गरज नव्हती. एवढी मोठी व्हॅनिटी व्हॅन घेण्याची सुद्धा काही गरज नव्हती. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी उन्हात फिरायचं, सर्वसामान्य लोकांनी उन्हाच्या झळा सोसायच्या आणि मंत्र्यांनी व्हॅनिटी व्हॅन मधून फिरायचं, हा विरोधाभास अत्यंत चुकीचा आहे. ही सर्व लोकांची झालेली, आता संपूर्ण जिल्ह्यात फिरत असताना हे कुठेतरी जाणवतंय की ही लढाई लोकांची आहे. अनेक ठिकाणी बघा, 2 पक्ष झाले, शिवसेना 2 झाली, राष्ट्रवादी 2 झाली, तरी पण आजही तुम्ही जर लोकांमध्ये गेलात तर तुम्हाला सुद्धा आता ते शेवटी लोकांचा कानासा तुम्ही घेतच असता, तुम्हाला हे जाणवेल की लोक स्वतःहून सांगतायत की आम्ही यावेळी काही झालं तरी विनायक राऊत मतदान करणार, कारण त्यांना आता केंद्रात सुद्धा मोदी नको आहेत आणि राज्यात सुद्धाही नको आहेत. तुम्ही बघा, लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही निकाल हे आश्चर्यकारक असतील. अशोक
या अनेक निवडणुकी आम्ही बघितल्या, पण ही पहिलीच निवडणूक आहे की सर्व कार्यकर्ते एक दिला ते कोणाचा मानापमान नाही, कसलं काहीच नाही, कसली अपेक्षा नाही ना कसलं काहीच नाही की मला स्टेजवर खुर्ची नाही मिळाली, मला बसायला हे नाही, मला कोणी विचारलं नाही, असं काही नाही. प्रत्येक जण सर्व विसरून काम करतोय. महाविकास आघाडीतलं हे चित्र फारच सुखकारक आहे. 1,000 कोटी रुपये तुम्ही जर आणले असतील तर अनेक ठिकाणी अशी कामं आहेत ज्याची लोकांची मागणी सो नव्हती, याची गरज सो नव्हती, फक्त कंत्राटदारांच्या हितासाठी जवळपास 300 ते 400 कोटी रुपये वाया गेलेले आहेत. मग या सर्वाला जबाबदार कोण आहे? बरं, याच्यापूर्वी सुद्धा निवडणुका जाहीर व्हायच्या पूर्वी तुम्ही मतदारसंघात किती वेळा फिरला आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुम्ही किती वेळा फिरला हे सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. सर, तुमच्या मतदारसंघातल्याच अनेक लोकांच्या तक्रारी होत्या की आम्हाला मंत्री भेट दिसत सुद्धा नाही, भेटत सुद्धा नाही. आणि तुम्ही सांगताय की नारायण राणेपेक्षा माझ्यापेक्षा जास्त मतदान मी नारायण राणेंना मिळवून दाखवणार. तुम्ही मिळवून दाखवाच. तुमच्यापेक्षा जास्त नको, तुमच्या एवढं त्यांना मिळवून दाखवा मताधिक्य. तुम्ही आदरणीय शरद पवार साहेबांचा पहिल्यांदा विश्वासघात केलेला होता 2014 साली, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, इथल्या सर्वसामान्य मतदारांचा तुम्ही विश्वासघात केला, ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला होता आणि ज्यांनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं होतं, ते तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून केलेलं होतं, त्यांचा तुम्ही विश्वासघात केला. या निवडणुकीत ही सर्व जनता तुम्हाला धडा देऊ शिकवल्याशिवाय राहणार नाही. धंदावाद चालू आहे. लोकसभेला विनायकजी राऊत साहेब उभे आहेत आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून वाड्या वस्त्यांवर गावागावामध्ये प्रचारामध्ये सहभागी होत आहे. त्याच्यामध्ये आमचे प्रत्येक म्हणजे आमचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले असतील, आमचे अमितजी सामंत पासून सगळे आमचे तालुका अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक, विद्यार्थी, विंग सगळेजण मोठ्या संख्येने प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही जाणार तिथे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद दिसतोय. म्हणजे जनताच आता म्हणायला लागली की आम्ही फक्त 7 मेची वाट बघतोय की आम्हाला हा सत्ता बदल करायचा आहे. अतिशय महागाई, अतिशय वेगवेगळे प्रश्न, बेरोजगारी असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आज या जनतेला भेडसावत आहेत आणि याच्यातनं कुठेतरी मार्ग काढला पाहिजे आणि सत्ता बदल झाला पाहिजे ही जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे आम्ही जाणार तेव्हा जनताच आम्हाला सांगते की तुमचे विनायक राऊत साहेब हे 100% निवडून येणार असा विश्वास आम्हाला वाटतो. आणि यावेळेला असं वाटतं की मतदानाची टक्केवारी पण वाढेल कदाचित, कारण लोक मध्ये अवेअरनेस खूप झालेला आहे आणि ही जी वाढलेली टक्केवारी आहे ती निश्चित इंडिया आघाडीला फेवर मध्ये असेल असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. आणि आता थोडेच दिवस राहिले पण चांगला प्रतिसाद आहे, सगळीकडे चांगलं वातावरण आहे, त्यामुळे तशी काय अडचण वाटत नाही आम्हाला. 2.5 लाखाच्या मताधिक्याने येतील आणि हॅट्रिक करतील. आमचा महिला मतदार मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहे, त्यामुळे महिलांचाही साथ ही विनायक राऊतांना असेल, कारण आज महागाई वाढलेली आहे, महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि कुठेतरी ही महागाई संपवायला पाहिजे तर सत्ता बदल करणे गरजेचं आहे हे महिलांनाही माहिती आहे, त्यामुळे महिलाही मोठ्या संख्येने याच्यामध्ये उतरलेल्या आहेत. आमच्याकडे सत्ता जरी असली आतापर्यंत तरी आमच्याकडे सत्य आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरे साहेब आहेत, आमच्याकडे पवार साहेब आहेत, आमच्याकडे राहुल गांधी आहेत, आमच्याकडे अरविंद केजरीवाल साहेब आहेत, ज्यांच्यावर आज अन्याय केला, मुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकलंय आणि आज त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यामुळे हे सगळे नेते आमच्या बरोबर आहेत आणि सगळी जनता या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, कारण हा जो म्हणजे ईडी, सीबीआय हे जे सगळं लावलंय त्यांच्या पाठीमागे आणि जो त्रास झालेला आहे हे सर्वसामान्य जनतेला पटलेला नाही. राज्याची शैक्षणिक गुणवत्ता ही घसरलेली आहे. ह्या मागच्या 5 वर्षात अतिशय म्हणजे पहिला महाराष्ट्र 3 नंबरला होता, तो आता एकदम 19-20 नंबरला आलेला आहे. आणि शिक्षणाची परिस्थिती म्हणजे शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत, पटसंख्या कमी होत चाललेली आहे, गुणवत्ता नसल्यामुळे मुलं आता इंग्लिश मिडियमकडे धाव घ्यायला लागली आहेत, पालक सतर्क झालेत, त्यामुळे कुठेतरी मुलांचं भविष्य लक्षात घेत आहे. आज शिक्षणाची व्यवस्था चांगली पाहिजे, चांगले शिक्षक पाहिजेत आणि सुविधा पाहिजेत, हे सगळं अभाव दिसतोय प्रत्येक ठिकाणी. महागाईचा भस्मासूर ज्याला या सरकारने जन्म दिलाय त्याला भस्मसात करायचं तर ही मशाल प्रत्येकाने हातात घेतलेली आहे
आणि त्यामुळे वेळ लागलेला नाही, प्रत्येकाच्या घराघरात मशाल बसलेली, त्यामुळे अडचण काय वाटत. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. जड से जुडो. राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची 4 मेला कणकवलीत सभा. कोकणी माणसाने ही लढाई कोकणच्या अस्मितेची केली पाहिजे, दीपक केसरकर यांचं आवाहन. आणि कोकण विकासाच्या आड येणाऱ्या राऊतांना हद्दपार करणार, प्रमोद जठरांचा हल्ला बोल. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. जड से जुडो. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साधलाय. धन्यवाद.